नमस्कार, मी दिव्या घोडके. आपण पाहत आहात भारतीय जनमत. जेनेरिक औषध चढ्या दराने विकणाऱ्या मेडिकलचा परवाना 30 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. देहू रोड मुख्य बाजारातील रुद्र मेडिकलवर ही कारवाई करण्यात आली आहे. अधिकार माहिती श्रीजित रामेशन यांनी याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे ईमेलद्वारे तक्रार दिली होती. प्रशासनाने रुद्र मेडिकलला कारणे दाखवा नोटीस दिली होती, पण मेडिकलच्या वतीने सादर केलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याने 1 ते 30 ऑक्टोबर या 30 दिवसांसाठी त्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. पुणे विभागाचे सहाय्यक आयुक्त औषधे परिमंडळ AK ठाकरे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. सरकार जनतेच्या हितासाठी जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देत आहे, परंतु असे मेडिकल स्टोअर मोठ्या व्यावसायिक हितसंबंधांसाठी लोकांची फसवणूक करून जास्त नफा मिळवण्यासाठी विहित औषधांऐवजी पर्यायी औषध देतात. लवकरच याबाबत न्यायालयात जाणार असून कायदेशीर कारवाईची मागणी करणार आहे, असे माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी म्हटले. आपण पाहत आहात भारतीय जनमत. आपला